प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो, जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे. त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही आहे, पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. बालाकंद, अयोध्याकंद, अरण्यकंद, किशकिंद, सुंदरकंद आणि युद्धकंद. त्याच्यातलं अयोध्याकंदातलं सर्ग 52 आणि श्लोक 10. श्लोक 102. हा आहे. आता मी हा वाचून दाखवत नाही, कारण का मला वाद अजून वाढवायचा नाहीये. नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे 1891 डॉक्युमेंट आहे. हे कुणी आता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही, हे वेस्ट बेंगॉलमध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे. ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायण ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त, पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती, देवा प्रेस, कॅलकटा, 1891. मला ते पुढचं मला पुढचं वाचून दाखवायचं नाहीये. हे आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो, आपण ते वाचून घ्या. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मला भारतातल्या IIT मधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले. त्यांनी का पाठवले ते माहीत नाही. आणि त्याचं मी त्या त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे, त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे, तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे. ट्रान्सलेशन बाय KMK मूर्ती, ट्रान्सलेशन बाय ममतानाथ दत्त, ट्रान्सलेशन बाय IIT कानपूर, गीता प्रेस, ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री. आणि हे सगळे स्तोत्र आहेत, म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात, इतिहास लिहायला श्लोक लागतात, म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला. आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का, तर त्यांनी ते सांगावं. खरं तर पिक्चर बद्दल मला बोलायचं नाहीये, पण एक उदाहरण म्हणून सांगतो. अन्नपुराणी नावाचं पिक्चर आलाय 1 डिसेंबर 2023 ला. दक्षिणेतले सुपरस्टार दोघेही त्याच्यात काम करतायत. त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर, म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते, हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय. आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे. आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो. आज अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत तुमच्या विरोधात आंदोलन. हे बघा, मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे, मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे. आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं. आता परत नवीन कॉन्ट्रोवर्सी नको, त्यामुळे मी गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नाही. लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर या बोलायला, बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसतंय, त्यामुळे मी खेद व्यक्त केला. अजून काय करायचं? कोण साधू संत आहे ते? कोण कोण कोण? मला एक नाव सांगा. सुधीरदास, सुधीरदास आहेत ना, त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक ह्या वादात अडकवलं होतं. जो शाहू महाराजांबरोबर वाद झाला होता ना,
वेदोक्त पुराणोक्त तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पुराण पूजा होऊ शकत नाही, तुमची पुराणोक्तच होईल. तेच ते सुधीरदास. अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत, पण मी त्या संत माणसाचा आदर करतो, रामकृष्ण हरी, म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही. पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेलं आहे, आजही वर्णव्यवस्था बसलेली आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. आणि अलीकडचं प्रकरण आहे. असं आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना. शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंद देवांनी शोधावे. आता ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही. खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय. नितेश राणेंद्र म्हणाले वाचतात किती, ऐकतात किती, बोलतात किती, याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे. आज सगळे पुरावे इथे उपलब्ध आहेत. माझं म्हणणं हे आहे की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा, याला जेलमध्ये टाका. माझी काय ना नाही आहे. अरे आमचा राम 14 वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी. अरे तो आमचा राम आहे, आम्हा बहुजनांचा राम आहे, क्षत्रिय आहे तो. तुम्ही अपहरण करता आमच्या रामाचं. तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, शबरीचा बोरं खाणारा राम आहे, जाती पाती न म्हणणारा राम आहे. रामराज्य त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे. आणि तो राम आमच्या हृदयात आहे, आमच्या फक्त तोंडात नाही आहे. आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकींसाठी आणायचा आहे, आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तो हृदयातच राहील. हे बघा, कोणाच्या बोलावण्यावर मंदिरात जाणारा मी माणूस नाही. आणि बोलवणारे कोण, रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण, मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन. अरे माझे राम आहेत. बालपणी इथला गोरा राम आणि काळा राम हे पंचवटीत, तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा, गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोरा राम आणि काळा राम आहे. त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे. एका गुहेतनं जागवावं लागतं एका रामाचं दर्शन घेण्यासाठी. मी जिथे राम गेले होते, राम जिथनं गेले, श्रीराम प्रभू श्रीराम, त्या गावचा माणूस आहे मी. तेव्हा मला रामाबद्दल कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये. संदर्भ घेऊन तुम्ही सगळा विषय मांडलेला आहे असं असताना तुमच्या पक्षातले इतर जे नेते आहेत ते मात्र कुठेही बोलताना पाहायला नाही. पण मला, मी एक तुम्हाला सांगतो, म्हटलं की असं बोलायची गरजच नव्हती. रोहित पवार काय बोलतात याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची. राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात, पक्ष असा आहे की नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं, तू जाऊन पुरंदरेंची माफी माग. मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला. पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही. कारण का पक्ष हा सामाजिक कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही. अहो पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो तर एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का? अहो नेता काय करता, मी स्वतः आहे ना जिवंत. मी अखंड तू
तुम्हाला बघतेस ना कित्येक वर्ष, मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो. मी पुरंदरेचं प्रकरण लावून धरलं, 3 महिने राहून धरलं. शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी सरकारला एका बंद खोलीत राष्ट्रपती राज्यपाल भवनावर घ्यावा लागला, तेव्हा पण मी एकटाच होतो. लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकत नाही. ठीक आहे ना, असं ठीक आहे ना. तर अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. असं आहे की वक्ता आता कित्येक वक्त काय काय बोलून गेले, ती पक्षाची भूमिका नसते. शिबिर हे तुम्हाला जे पटत ते तुमच्या ज्ञानात भर घालून घ्या, जे नाही पटत ते सोडून द्या. शिबिर त्याच्यासाठी असतं. कुठलंही जेव्हा भाष्य केलं जातं तेव्हा कार्यकर्त्यांना पटत तेवढं कार्यकर्त्यांनी घेऊ, जे पटत नाही ते सोडून द्यावं. पक्षाच्या व्यासपीठावरती आता वानखेडे बोलत आहेत. असं आहे की आम्ही सुद्धा पक्षाचे नेते असलो तरी आम्हाला विषय दिलेले होते आणि आम्ही आमच्या विषयावर बोलू शकतो, ते पक्षाने स्वीकारावं असं पक्षावरती बंधन नाहीये. देखो मैं उस भूमिका के बारे में बता रहा हूँ कि मैंने कोई खुद की भूमिका घर से नहीं लाई थी. ये वाल्मीकि रामायण में जो लिखा है ये जो ऑथेंटिक वर्जन ऑफ रामायण लिखा है 1891 की किताब है, कलकत्ता में प्रिंट हुई है. कुछ IIT कानपुर ने इसके ऊपर बड़ा काम किया है और ये सब मैं जनता के सामने आपके माध्यम से रख रहा हूँ. ये तो मैंने नहीं किया. 1891 में जो लिखा वो वाल्मीकि रामायण का कथन किया है वो तो मैंने नहीं किया. तो श्लोक सही था धीरे. वाल्मीकि रामायण में 6 स्कंद है, कांड है. बालाकांड, अयोध्या कांड, अरण्यकांड, किष्किंधा कांड, सुंदरकांड और युद्ध कांड. इसमें का जो अयोध्या कांड है उसका 52वां सर्ग जो है उसका 102 नंबर का श्लोक क्या कहता है वाल्मीकि रामायण का, आप पढ़ लीजिए. सभी रामायण पढ़ लीजिए आपको पता चलेगा. पर फिर भी लोक भावनाओं की आदर करके, लोक भावनाओं की का आदर करते हुए इस विषय पे शायद किसी का दिल दुखा होगा. बहुत जन का दिल दुखा है. लड़कियां उठाने ले ले जाने वाले भी आज मेरे ऊपर कूद पड़े हैं, उनका भी नाम राम ही है. खेद व्यक्त करता हूं. खेद व्यक्त करता हूँ इसका मतलब क्या होता है? मैं खेद व्यक्त करता हूँ और आपको ये पढ़ने के लिए देता हूँ. शाम को पढ़ के बताइए मुझे इसमें क्या है और ये मैंने लिखा है क्या. ऐसा है कि भावनाओं के आशय पे मैं बात करूं तो अलग, अगर विषय के अभ्यास के ऊपर मैं बात करूं तो अलग बात है. लेकिन आज के बाद 22 तारीख तक लॉजिक पे बात होनी ही नहीं है, भावनाओं पे ही बात होनी है. इसलिए तो मैं खेद व्यक्त करता हूं. मैं किसी के ही भावनाओं को ठेच नहीं पहुंचाना चाहता हूं. आपके खिलाफ अरे मेरे खिलाफ अमेरिका में कर, अरे मेरे खिलाफ अमेरिका में केस दर्ज करो. मैं केसेस से डरने वाला आदमी नहीं हूँ. मैं बोलता हूँ एक जबान का आदमी हूँ और मैं बोलता हूँ वो अभ्यास करके, मैं बोलता हूँ अभ्यास करके बोलता हूँ. बेमतलब बात नहीं करता हूँ, ये मेरी आदत नहीं है. मैं जो भी बात रखता हूँ रेफरेंसेस के साथ रखता हूँ. अगर मैं वाल्मीकि रामायण का रेफरेंस रखता हूँ तो इसका मतलब आप समझिए कि मैं अभ्यास करके आया था.
पर फिर भी लोक भावनाओं का आदर करना सार्वजनिक जीवन में बहुत महत्वपूर्ण होता है। लोगों को दुखाना नहीं, ये हमको शरद पवार से आपने सिखाया है। सत्य कितना भी कड़वा हो, वो कड़वा जहर आप खुद पी लीजिए, लेकिन लोगों को मत दुखाओ, ये साहब ने मुझे कहा है। इसलिए मैंने लोगों के प्रति जो खेद व्यक्त कर रहा हूँ। और क्या देखो, भाषण जब आदमी एक आदमी वक्ता होता है तो वो भाषण सोच विचार से नहीं करता है। वक्ता वही होता है जो आता है बोल के निकल जाता है। कभी कभी गलतियां होती है तो क्या फांसी पे? मैंने बोला ना, खेद व्यक्त करता हूँ। मैं बोला खेद व्यक्त करता हूँ। देखो ऐसा है, सामाजिक आशय पे बात करने की स्वतंत्रता इस पक्ष में हमको दी गई है। ये पार्टी पॉलिटिक्स इसमें आता नहीं। मैं उदाहरण देता हूँ कि बम और पुरंदरे ने लिखे हुए शिवाजी महाराज के इतिहास पे सबसे बड़ी पहली उंगली मैंने उठाई थी। मुझे पार्टी में तब तटकरे थे, तटकरे ने बोला था माफी मांग लो, मैंने कहा था मैं माफी नहीं मांगूंगा। और मैंने शरद पवार जी से जब कहा तो बोले हमारा क्या संबंध तुम्हारे से, तुम्हारा जो सामाजिक विषय है आप उसको आगे बढ़ाइए। नहीं बढ़ाने तो मत मारिए, बढ़ाइए। पार्टी का और तुम्हारा इस माध्यम में कोई लेना देना नहीं, और इस विषय पे पार्टी का कोई संबंध नहीं। वो मैं बोला हूँ, पार्टी नहीं कहा है, पार्टी की ऑफिशियल लाइन नहीं है। अरे हम राम भक्त है, हम भी अयोध्या जाने वाले हैं, राम का दर्शन लेने वाले हैं, पर हमारा राम ये बहुजनों का राम है, सबका भला करने वाला राम है। वो राम यहाँ की बेरोजगारी देख के वापस चला जाएगा, वो राम यहाँ पे महिलाओं पे हो रहे अत्याचार देख के वापस चला जाएगा अगर वो कभी आने वाले रहेंगे तो। ये वो राम मेरी शबरी कहाँ है ढूंढते बैठेगा, और उसको पता चलेगा कि द्रौपदी मुर्मू लॉक करके बिठाया गया है उसे राष्ट्रपति भवन में। तो ऐसी कई बातें हैं, लेकिन मैं जिस विषय के लिए आपके पास आया हूँ वो विषय मैं और भी स्पष्ट करना चाहता हूँ कि मैंने जो कल एक वाक्य कहा, मेरा मानना है कि मेरा भाषण बहुत सुंदर हुआ, पर एक वाक्य ने उस भाषण का पूरा, तो उस वाक्य के प्रति जो भावनाएं लोगों की दिल में है, जो उनके दिल में दुख है, उसके प्रति मैं खेद व्यक्त करता हूँ। Gracias.